जय महाराष्ट्र, नमस्कार मित्रांनो। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या भूसंपादनाचे काम 30 सप्टेंबरपर्यंत मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। त्यासोबतच इतर प्रकल्पांनाही काही मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला, तर आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन संबंधित भूसंपादन मोबदला जमीन हस्तांतरण हे विषय 30 सप्टेंबरपूर्वी मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। तसेच राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर संबंधित विभागाचे काम करावे आणि प्रलंबित बाबी आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून घ्याव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे। प्रकल्प उशीर झाल्यानंतर त्याचा खर्च वाढून आणि त्यावर लोकांना सुविधा देखील मिळण्यास उशीर होतो, त्यामुळं केंद्र सरकार विविध प्रकल्पांना मान्यता देत असून राज्याने देखील याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि पाठपुरावा करून योजना मार्गी लावल्यात पाहिजेत, यावर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत भर दिला। मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रालयातील वॉर रूममधून राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। या झालेल्या बैठकीमध्ये रेल्वे, मेट्रो, मल्टी मॉडेल कॉरिडॉर, तुळजापूर पंढरपूर अशा काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन भूसंपादन मोबदलाविषयक कामांना गती द्या। मुंबई ते अहमदाबाद अशी 508 किलोमीटर लांबीचा हायस्पीड बुलेट ट्रेन प्रकल्प असून यासाठी 108,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून 12 रेल्वे स्थानक असून महाराष्ट्रामध्ये त्यातील 4 रेल्वे स्थानक असणार आहेत। मुंबईमधील 1 स्थानक व उर्वरित 3 स्थानके उन्नत प्रकारातील आहेत। यासाठी जपान सरकारने कर्ज दिले असून 50% खर्चाचा वाटा केंद्र सरकार तर 25% वाटा महाराष्ट्र आणि 25% गुजरात सरकार उचलणार आहे। यासाठी MMRDA मधील 4.8 हेक्टर जागा भूमिगत रेल्वे स्थानकासाठी 30 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही MMRDAने करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। तसेच भूसंपादन मोबदला जमीन हस्तांतरण या बाबी व पालघर तसेच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी देखील 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात, असे त्यांनी सांगितले। त्यासोबतच मुंबई मेट्रो मार्गासाठी देखील भूसंपादन वेगाने करा, असा आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। झालेल्या बैठकीमध्ये बुलेट ट्रेन व्यतिरिक्त मुंबई मेट्रो मार्ग 3, 4, 5, 6, 9 आणि 11 यांचा त्याचप्रमाणे मेट्रो मार्ग 2A दहिसर पूर्व ते DNA नगर, मेट्रो मार्ग 7 अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व यांच्या कामकाजाचा आढावा घेतला। वडाळा ते कासर वडवली हा मेट्रो मार्ग 4 तसेच ठाणे ते कल्याण व्हाया भिवंडी हा मेट्रो मार्ग 5 या मार्गासाठी भूसंपादन व हस्तांतरणाचे काम वेगाने पूर्ण करावे, असे आदेश त्यांनी सांगितले आहेत। त्यासोबतच बैठकीमध्ये वडसा गडचिरोली रेल्वे मार्गाचा देखील आढावा घेण्यात आला। वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी प्रकल्पाची किंमत 1,096 कोटी इतकी वाढली असून यासंदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तातडीने मान्यतेसाठी आणावा, असे आदेश देतानाच बाबींनीही तातडीने निकाली काढण्याच्या सूचना वन विभागास दिल्या आहेत। या रेल्वेमार्गासाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा वाटा राज्य सरकारने यापूर्वीच दिला आहे। शिवडी वरळी जोड रस्ता तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक याला देखील वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। MTHLAचे काम 84% पूर्ण झाले असून पुढच्या वर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे। त्यानंतर बैठकीमध्ये पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेचा देखील आढावा घेण्यात आला आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाला नीती आयोगाने देखील 1 एप्रिल 2022 मान्यता दिली असून केंद्राच्या अर्थविषयक व्यवहार मंत्रिमंडळ समितीची मान्यता बाकी आहे। यासाठी देखील खासगी जागेचे भूसंपादन, शासकीय व वन जमिनीचे हस्तांतरण या बाबींना गती देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। या व्यतिरिक्त पुणे मेट्रो, पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळ, नागपूर येथील मेट्रो तसेच विमानतळ या कामांबाबत देखील वॉर रूममध्ये बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत। यासोबतच या बैठकीमध्ये पंढरपूर तुळजापूर या मंदिराचा विकास आराखडा 2 महिन्यामध्ये पुरवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे। या झालेल्या बैठकीमध्ये मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मध्य रेल्वे तसेच हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी तसेच MMRDA आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते। यासोबतच नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनचे महासंचालक राजेंद्र प्रसाद देखील उपस्थित होते। पायाभूत सुविधाच्या अंमलबजावणीचे सद्यस्थिती सादरीकरण वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी केले। त्यासोबतच मित्रांनो, राज्यात पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन करावे लागणार असल्यामुळे भूसंपादन करावयाच्या जागेची मोजणी करण्यापूर्वी ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण आणि व्हिडिओ शूटिंग करणे बंधनकारक करावे, असा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे।
हे बंधनकारक केल्यामुळे जमिनींच्या मोजणीचे काम गतीने होऊन भूसंपादन करणे शक्य होईल. तसेच प्रकल्प वेळेत मार्गी लागण्यास मदत होणार आहे. एखादा मोठ्या प्रकल्पाचे सर्वेक्षण करून जागा निश्चित केली जाते. त्यानंतर त्या प्रकल्पाचा DPR म्हणजेच प्रकल्प आराखडा तयार केला जातो. त्यातून किती क्षेत्र भूसंपादन करावे लागणार आहे हे निश्चित केले जाते. त्यानंतर भूसंपादन करावयाच्या क्षेत्राची मोजणी केली जाते. प्रकल्पासाठी सर्वेक्षण करताना अनेकदा जागा मालक विरोध करीत नाहीत, परंतु प्रकल्प अहवाल तयार करून झाल्यानंतर मंजुरी मिळाल्यानंतर भूसंपादनाच्या वेळी मात्र जागा मालकाकडून विरोध सुरू होतो. त्यातून प्रकल्पाला विलंब होऊन खर्च वाढतो. हे लक्षात घेऊन सर्वेक्षण करताना ड्रोनच्या साह्याने आणि व्हिडिओ शूटिंगच्या साह्याने केले तर त्यातून या अडचणी दूर करणे शक्य होणार आहे. तसेच प्रत्यक्षात मोजणी करताना देखील सोयीची ठरेल. या हेतूने हा प्रस्ताव पाठविला आहे. सध्या एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे 14 अधिक मोठ्या प्रकल्पांची कामे प्रस्तावित आहेत. तर चला तर जाणून घेऊया पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या प्रकल्पाचे काम सुरू आहे आणि प्रकल्प भूसंपादन करण्यासाठी अंदाजे क्षेत्र किती लागणार आहे ते जाणून घेऊया. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग 297 हेक्टर जागा लागणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 136 हेक्टर जागा लागेल. संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 324 हेक्टर जागा लागेल. चांदणी चौकामध्ये 18.56 हेक्टर जागा लागणार आहे. महामेट्रो मार्ग 1 व 2 PMRDA मेट्रो यासाठी जवळपास 3.6 हेक्टर जागा लागणार आहे. पुणे मिरज ब्रॉडगेज दुसरी रेल्वे लाईन यासाठी 18 हेक्टर जागा लागणार आहे. बारामती लोणंद नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन यासाठी 185 हेक्टर जागा लागणार आहे. त्यानंतर पुणे नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे 1450 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. MSRDC रिंग रोड 1820 हेक्टर. आता आपण पाहिले कोणत्या प्रकल्पाचे काम चालू आहे ते. आता प्रस्तावित प्रकल्प कोणते आहेत ते पाहूया. पुरंदर विमानतळ, मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे, पुणे बंगळुरू ग्रीनफील्ड हायवे, पुणे अहमदनगर औरंगाबाद रेल्वे मार्ग, या सर्व प्रकारच्या प्रकल्पाच्या कामासाठी ड्रोनचे सर्वेक्षण बंधनकारक केले आहे. याविषयी तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे ते देखील सांगू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.